नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आता जस्ट आलो मळ्यामध्ये आणि आजचा तिसरा दिवस खुड्याचा, तर आज आहे एंड, म्हणजे आमचा अर्धा प्लॉट काळीचा आहे आणि अर्धा प्लॉट हिरवे द्राक्षे. तर मग 3 दिवसाचा होता, तर आजचा तिसरा दिवस आहे, तर आज बहुतेक संपून जाईल काळे द्राक्ष आणि मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ते हिरवे द्राक्ष चालू होतील. तर आता बघा, मी आता दुसऱ्या प्लॉटमध्ये उभी आहे, म्हणजे हा तो दारापुढचा आहे आणि हे थोडंसं पुढे आलं ना का, मग तिथे हा पूर्ण आहे, तो हा पूर्ण हिरवा आहे. तर चला तुम्हाला आता हा हिरवा पूर्ण दाखवते. याला सुद्धा ना बरेच दिवस आहेत अजून, तर आहे त्याच्यापेक्षा मोठे मोठे झालेले आहेत. हा दाखवते चला तुम्हाला मी आता. तर हा बघा, हा आहे हिरवा आहे, हा पूर्ण हिरवाच आहे. तर जवळून दाखवते, हे बघा. याला सुद्धा अजून आहे ना, हा डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये आहे, याला खूप वेळ आहे. तर खूप ना असं खाली गवत वगैरे आणि ना चालण्यासाठी थोडी पाणी वगैरे भरलेलं आहे ना, तर ओलं आहे, तर जास्त मध्ये मी जाऊ नाही शकत. ओलं आहे सगळं खाली. तर हे बघा, आणि ना खूप असं हाईट कमी आहे, तर खूप असं वाकून वाकून चालावं लागतं, त्यामुळे जास्त काही मध्ये जाता नाही येणार मला. मी तुम्हाला असं इथूनच दाखवू शकते. तर खूप छान आहे, भरलेत पूर्ण, एकदम लोड म्हणता ना तसं आहे, एकदम छान आले त्याला पण. किती छान वाटतं ना बघताना बघा. हे हा मनी खूप मोठा होणार आहे अजून, म्हणजे याला आता मार्च आणि एप्रिल पूर्ण 2 महिने वेळ आहे. एप्रिलमध्ये हे द्राक्ष निघतात, तेव्हासुद्धा मी येणार आहे, तेव्हा पण मी तुम्हाला नक्की दाखवेनच. पण बघा किती छान आहेत ना. बघा आता तो दारापुढचा तर तुम्हाला दाखवते, जिथे काम चालू आहे तो एकदम आमच्या फ्रंट दारापुढेच आहे. आणि आता जो दुसरा दाखवला तो थोडासा पुढे आल्यावर आहे आणि अशी आता रस्त्याने चालते मी. ते बघा, हे सर्व ना काही दुसऱ्यांचे आहेत. तर इथे ना असं कॅमेरा समोर असं घेऊन चाललं ना फोन, की सगळे ना तोंडाकडेच बघतात, सगळे विचारतात काय चाललंय, म्हणजे मनातल्या मनात म्हणता. शेवटी मला काल विचारलं का तू का सारखी कॅमेरा समोर आणि व्हिडिओ का काढते, मग मी त्यांना सांगितलं, त्यांना पण खूप आवडलं आणि डायरेक्टली आपण दिसतोय फोनवर तर त्यांना खूप वेगळं आश्चर्य वाटलं. तर म्हणून ना असं जास्त काही असं बोलता नाही येत कॅमेरा घेऊन, चालतात असं पण मग सगळे असे तोंडाकडे वेगळेच असे बघत असतात. तिकडे ठीक आहे, ओझरमध्ये सगळ्यांना माहीत असतं की ब्लॉगिंग वगैरे करते, चालतं, पण इथे कसं लोकांना माहीत नसतं ना काय चाललंय, नक्की काय करते, त्यामुळे असं वेगळं वाटतं. तर आता अशी रस्त्याने चालली आहे बघत बघत, तर छान आहे. आणि इथे ना आमच्या मळ्यामध्ये सगळ्यांची बाग आहे, बाग आणि काही जण गहू करतात, म्हणजे आता गहू जो आहे ना तो उन्हाळ्यामध्ये निघणार. तर सगळेच बाग आहे सगळ्या लोकांची, आणि आमचं सगळ्यात पहिला मळ्यामध्ये आमचा खुडा चालू झाला आहे. तर अजून 10 दिवसांनी ना प्रत्येकाचे ज्यांचे काळे द्राक्ष ना त्यांचं प्रत्येकाचा चालू होणार, आणि मग तेव्हा नाही येणार मी, जेव्हा आमचं राहील तेव्हाच येणार. मग आता डायरेक्टली ना मार्चमध्ये जेव्हा वगैरे येणार ना, तेव्हा डायरेक्ट इथे आई पप्पा मुक्कामालाच येतात. मग सर्व सामान वगैरे घेऊन यायचं आणि घर वगैरे सगळं स्वच्छ धुवायचं, साफ करायचं, मग ते इथेच मुक्कामी येतात. आणि मग आम्ही पण येतो, सकाळी येतो, संध्याकाळी जातो, जसं आत्ता करतो तसं. तेव्हा तर खूप फुल सीझन असतो, तेव्हा खूप कामं पण खूप असतात, त्यामुळे ना वेळ असं मिळत नाही. तर मग बघा आता खूप छान दिसतंय बाहेरचं वातावरण. बघ इथे सर्वांना लसूण लावलं आहे, तो पण तुम्हाला मी दाखवते. हा बघा, हा पूर्ण लसूण आहे, खूप छोटा आहे अजून, पूर्ण वावरामध्ये लसूण आहे. आणि आजूबाजूला बघा लांबपर्यंत आहे. आणि इथे पुढे ना गहू आहे, तो गहू पण मी तुम्हाला दाखवते. हा ना असा कच्चा रस्ता आहे, खालीवर खूप. ह्या द्राक्षांना खूप वेळ आहे अजून, प्रत्येक आहे ना प्रत्येकाचे असे वेगळे वेगळे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार असतात ना द्राक्षांमध्ये पण. तसं बघा, हा जो दिसतोय ना हा गहू आहे, तर हा गहू पण आता उन्हाळ्यामध्ये निघणार. पाणी भरलेलं आहे गव्हाला, बघा किती छान दिसतंय ना वावर. हे बघा फार सुंदर, तिथे समोर दिसतोय तो ऊस आहे. बघा त्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे, आंब्याचं झाड आहे, तिथे चाफ्याचं झाड आहे. गहू बघा खूपच छान दिसतोय ना गहू, खूप वेळ आहे अजून, याला उंब्या पण नाही लागल्यात, छोटा आहे अजून गहू. आणि हे द्राक्ष बाग, याला पण खूप वेळ आहे.
अजून आमचा पुढे अजून एक बाग आहे, आता तिकडे काय मी जात नाही कारण ते भरपूर लांब आहे, इथून परत थोडंसं जास्त चालत जावं लागेल. नंतर मी आणि हे येऊ तेव्हा चक्कर मारायचं आहे आम्हाला बागामध्ये, किती काय बघायचं आहे म्हणजे केवढे आलेत किती मोठे झालेत तेव्हा तुम्हाला दाखवेन मी. तर बघा हे सगळे ना असं लोकं वगैरे राहता, इथे घर आहे लोकांचे, शेती वावर सगळं, त्यामुळे ते इथे स्थायिक आहेत. हे बघा आता आपल्या बागामध्ये जाते, किती द्राक्ष खुडून झालेत किती वाहून झालेत सर्व काही बघूया चला. ही बघा ही आहे आमच्या बागाची बॅक साईड, आता खुडून झाले, आता ट्रॅक्टरमध्ये भरताय, वाहून नेत आहे म्हणजे जिथे आम्ही बसतो ना काट्यावर तिथे घेऊन जात आहे. हे बघा ह्या बायका अजून खुडताय, थोडे थोडे ना ठेवलेत जे लाल आहेत ना ते ठेवलेत, कारण की मग ते काळे होणार आणि मग ते खुडणार, कारण की लाल चालत नाही ना, पूर्ण काळे पाहिजे. बघा हे सगळे कांदे लावलेलेत, किती कांदे आहेत बघितलं का, उन्हाळा कांदे आहेत ना हे. बघा आता जे कांदे दाखवले ना ते कोणते आहेत माहिती नाही, उन्हाळे का कोणते आहेत, पण ते कांदेच सगळे. मग पहिले पण मी तुम्हाला जिथे लसूण बोलली ना ते सुद्धा सगळे कांदेच आहेत, लांबून आहे ना लसणाचीच पात वाटली मला, तर सगळे काही कांदेच आहेत, लसूण एवढा नाही लावत, लसूण असं एक दोन वाफा असं लावतात, त्यामुळे मिस्टेक झाली, थोडं समजून घ्या मला की, कारण की आता मी पण काय रोज रोज वावरात येत नाही ना, त्यामुळे मग ओळखायला थोडा प्रॉब्लेम होतो. पण इथे बघितलं तर म्हटलं अरे इथे तर कांदे, म्हणजे मग मी हे केलं की मला, मग त्यांनी सांगितलं इथल्या लेडीजने का आता इथे कांदेच सगळे, लसूण नाही आहे, लसूण एवढा नाही लावत, तर मग मी तिथे बोलताना लसूण बोलून गेले, पण कांदे आहेत सर्व. ते बघा हे जे दिसतंय ना सहा हे सगळे कांदे आहेत, आता ते उन्हाळे का लाल कांदे हे मला माहिती नाही, पण बघा एवढा एवढा एवढे झालेले आहेत. मग तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा बघा सर्व आवरलं आता. हे बघा कॅरेट इथे पॅक झालेले आहेत आणि ना आता गाडी भरणार आहे, तर बघा इथे गाडी पण आलेली आहे, तर मी आज तुम्हाला गाडी भरताना पण दाखवणार आहे. क दोन दिवस मी म्हणजे गाडी लेट यायची, मग आम्ही निघून जायचो, तर आज गाडी पण आलेली आहे आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला गाडी भरताना पण दाखवणार आहे. तर बघा इथे मस्त असे पॅक झालेले आहेत सर्व कॅरेट, हे बघा असे थप्पीच्या थप्पी लागलेली आहे आणि रोज सारखेच पॅक झालेत. तर चला आता थोडा चढत गाडी भरणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी गाडी भरताना. Thank you.
सर्व काही आवरलं, गाडी पण पॅक होऊन गेली आता, आणि सर्व म्हणजे इथला पसारा वगैरे सर्वच आवरून घेतलं. तर आता आम्ही पण निघणार आहे घरी. आता पुढच्या प्लॉटला म्हणजे पुढच्या खुडाला येणार, जो आता इथं इथला हिरवा चालू होईल ना, इथला तर नंतर आहे, पण जो मी तुम्हाला सकाळी दाखवला दुसऱ्या प्लॉटमध्ये मी गेली होती, तो चालू होणार आहे मार्च महिन्यामध्ये. मग तेव्हा मी येणार पुन्हा खुड्यासाठी. तर आता तेव्हाच आपण म्हणजे वावरातले व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच बघायला मिळतील. आता तुम्हाला उद्यापासून आपले डेली रुटीनचे ब्लॉग वगैरे मिळायला बघायला मिळतील, जे घरी वगैरे जे मी करते डेली रुटीन ते बघायला मिळेल. त्याच्यात पण अजून काही वेगळं वगैरे असेल तर ते बघायला मिळेल. तर आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तर चला, आजचा पण ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला पण विसरू नका. कसा वाटला कसं नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.